हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला गुजरात स्पेशल खाकरा बनवून दाखवणार आहे। मी इथे तीन प्रकारचे खाकरे बनवून दाखवणार आहे, जिरा खाकरा, मॅगी खाकरा आणि तीळ खाकरा। चला तर मग सुरुवात करूया। वाटी गव्हाचा पीठ, त्यामध्ये 2 चम्मच बेसन पीठ घेणार आहे। त्यामध्ये थोडीशी हळद, थोडस तिखट, थोडस मीठ, थोडस तेल टाकणार आहे आणि यामध्ये थोडासा ओवा टाकणार आहोत। सगळं तेल मी याला पिठाला मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण थोडंसं पाणी टाकून मळून घेणार आहोत। हे बघा, इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण हे 10-15 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत। बघा, याचे मी 3 सारखे भाग करून घेणार आहे। हे 2 ठेवते। आता यामध्ये मी तेल टाकणार आहे, थोडेसे 2 चम्मच। हे सगळं मिक्स करून घ्यायचं। हे बघा, हा तेल टाकलेला मी गोळा बनवून घेतलाय। आता मी मॅगी मसाला टाकून गोळा बनवून घेणार आहे। 1 चम्मच मॅगी मसाला घ्यायचा। आता हे सगळं इथं चांगला मी गोळा बनवून घेते। मॅगी मसाल्याचा गोळा बनवून घेतलाय। आता मी जिरे टाकून हा गोळा बनवून घेते। असं दाब हे पण याच्यामध्ये जिरं टाकते। हे पण आपण चांगला असं या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत। चांगला असा आपण याचा गोळा बनवून घेणार आहोत। आता असं आपण खाकरा लाटून घेणार आहोत। हे बघा, असा पातळ लाटून घेतलाय। आता आपण हा मी कटरने कापून घेते। हे बघा, खाकरा असा कट केलेला आहे। असेच मी बाकीचे याचे पण बनवून घेणार। सगळे खाकरे इथे मी बनवून घेतलेले आहेत। आता आपण भाजून घेणार आहोत। हे बघा, चांगले असे दाबून दाबून भाजून घ्यायचं आहे। हे बघा, आपले खाकरा बनवून तयार झालेले आहेत। मी तुम्हाला जिरावाला दाखवते। हा बघा, हा जिरावाला खाकरा आहे। हा आपण तीळ टाकलेला, तो तीळवाला।
आणि हा मॅगी मसाला टाकलेला तो मॅगी काकरा. हे बघा एक काकरा मी तोडून दाखवते. हे बघा तुम्हाला आवाजावरून कळलंच असेल किती क्रिस्पी झालंय. तुम्ही सुद्धा बनवून बघा, खूप छान लागतं. हे आपण लोणच्या सोबत खाऊ शकतो. तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवून बघा आणि कशी झाली ते कमेंट्स करून सांगा. माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.